करते मी घरचं काम घर पूर्ण सांभाळते आणि कॉलेज पण करते आणि हे दोन्ही कामं सोडून मी अभिव्यक्ती ते ग्रामपंचायती माध्यम सखी म्हणून काम करते. म्हणजे कसल्याच कामाचा अनुभव नव्हता, पण एक बाहेर पडण्याचा मार्ग होता. म्हणजे आपण घरातच होतो, बाहेर कसं काय पडावं. मग अभिव्यक्ती, कारण ओळखीची संस्था, ऐकलेलं खूप अनुभव अभिव्यक्तीचे, कारण हे खूप चांगलं काम करते. म्हटलं आपण पण सुरुवात इथूनच करूया. ग्रामपंचायतीत गेले आणि सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याशी मी बोलले, त्यांना अभिव्यक्तीकडून मला एक लेटर दिलं होतं. मी त्या लेटर त्यांना दिलं आणि आम्ही असं असं काम करतो आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर आमच्या इथं आहेत आमचे कार्यकर्ते, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आमच्या गावात काम करा. मग म्हटलं मला दोन सदस्य पाहिजे, दोन महिला आणि एक पुरुष. आणि त्यांना घेऊन मी अभिव्यक्तीने त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग दिलं. म्हणजे महिला खूप तयार असतात काम करायला, पण म्हणजे घरचे माणसं असतात किंवा सासू सासरे असतात, सर तिचा नवरा असतो, मग ते म्हणतात का नको जाऊ. सगळ्यात आधी मला महिलांची ग्रामसभा घ्यावी लागेल, म्हणजे महिला ग्रामसभा जी कोणत्याच गावावरती होत नाही. मग म्हणजे महिला ग्रामसभा, आणि त्या अशा असतात महिलांचे खूप प्रश्न असतात, पण ते हे करत नाही, मांडत नाही. आणि ते एक नवीनच कोणतरी माणूस गेला का त्यांना सगळं सांगतात. मग त्यांच्यासाठी मी म्हणते की आधी महिला ग्रामसभा ठेवा, त्याच्यात तुमचे प्रश्न घ्या, नंतर ग्रामसभा होईल त्याच्यात तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. पाच गावातले, प्रत्येक गावातले दोन दोन सदस्य, म्हणजे असे 10 सदस्य आणि मी एक, म्हणजे 11. आम्ही 11 जणांचा आमचा ग्रुप राहील, RG ग्रुप म्हणून. आम्ही सोबत ट्रेनिंग घेऊ फिल्म कशी बनवायची, आणि जो विषय राहील, कोणता तरी गावाचा एक विषय राहील, लोक निवडतील, त्याच्यावरती आम्ही फिल्म बनवू. आणि ती फिल्म बनवली की ती आम्ही गावावरतीच आधी सादरीकरण करू. आधी सगळ्या गावावरती 5 गावांवरती सादरीकरण करून आम्ही ती वरतीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. माझं असं स्वप्न आहे की माझे 5 गावं जे मी निवडलेले आहेत, जे मी काम करते 5 गावांवरती, ते एकदम डेव्हलप असले पाहिजे. म्हणजे प्रत्येक गावात लाईट, पाणी, दवाखाना, शाळा, अंगणवाड्या किंवा सरपंचांची जी बॉडी आहे ते एकदम ॲक्टिव्ह असली पाहिजे. चांगले सगळे एकदम व्यवस्थित असले पाहिजे.